Hello student, so today we are going to learn first poem of our syllabus, Song of the Open Road, written by Walt Whitman. Walt Whitman is American poet, essayist and journalist. Whitman is known as the father of free verse. Do you know what is meant by free verse? Free verse manje mukta chanda ja kavita asta, ha kavita na free verse matla jata. Whitman yancha त्या कविता आहेत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राईम स्कीम किंवा मीटर वापरलेलं नाही आहे, म्हणून विटमॅन यांना फादर ऑफ फ्री वर्स म्हटलं जातं. नाव इन दिस पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेमध्ये फ्रीडम त्याचबरोबर हृदयाचा हवेपणा ह्या गोष्टीबद्दल या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. लेट्स डिस्कस फर्स्ट स्टाज ऑफ दिस पोएम. Afoot and light-hearted I take to the open road, healthy, free the world before me, the long brown path before me leading wherever I choose. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postponed no more, need nothing. Done with indoor complaints, curious criticism, strong and content I travel the open road. So let's discuss line by line. A foot and light-hearted I take to the open road. A foot means मी पायीच निघालेलो आहे. जीवनाचा जो प्रवास आहे या प्रवासाला मी पायीच निघालेलो आहे. A foot and light-hearted हा प्रवास करत असताना माझं जे हृदय आहे, माझं जे मन आहे, हे हलकं फुलकं मन आहे. That means I have no any kind of burden. माझ्या मनावरती कुठल्याही प्रकारचा लोड नाही आहे. आय टेक टू दी ओपन रोड, जीवनाचा प्रवास करत असताना मी ओपन रोड घेतलेला आहे, मोकळा रस्ता घेतलेला आहे. थोडक्यात पहिल्या लाईनमध्ये सांगितलेलं आहे की फ्रीडम, स्वातंत्र्याचा उल्लेख ह्या पहिल्या लाईनमध्ये विटमॅन यांनी सांगितलेला आहे. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी जो प्रवास मी करत आहे, माझ्यासमोरचं जे विश्व आहे, जग आहे, हे हेल्दी आहे, पोषक आहे. फ्री लोकशाहीयुक्त हे विश्व आहे, वर्ल्ड आहे, ज्या प्रवासाला मी निघालेलो आहे हे जग लोकशाहीयुक्त आहे. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, द लॉन्ग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग व्हेरीवर आय चूज. लॉन्ग ब्राऊन पाथ, त्या ठिकाणी ब्राऊन जो शब्द आहे, ब्राऊन हा डिस्क्रायबिंग वर्ड वापरलेला आहे. का? कारण ह्या विश्वामध्ये आपण एक पर्यटक आहोत, ह्या दृष्टीने ब्राऊन कलर या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. The long brown path before me leading wherever I choose. मला जो जीवनाचा प्रवास करायचा आहे, हा प्रवास करत असताना मी ठरवणार आहे की कोणत्या रस्त्याने मला जायचं आहे. आणि ह्या प्रवासामध्ये मी एक प्रकारचा पर्यटक आहे, वाटेल तिकडे मी हा जीवनाचा प्रवास करणार आहे. Henceforth I ask not good fortune, I myself गुड फॉर्च्यून. हेन्सफोर्थ मीन्स म्हणून आय आज नॉट गुड फॉर्च्यून, एवढं चांगलं मला पोषक विश्व मिळालेलं आहे, वातावरण मिळालेलं आहे, लोकशाहीयुक्त वातावरणामध्ये मी वावरत आहे, म्हणून हेन्सफोर्थ आय आज नॉट गुड फॉर्च्यून, मी माझ्या चांगल्या नशिबासाठी रडत बसणार नाही. आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, मला कोणावरही अवलंबून राहता कामा नाही, मीच माझ्या मनगटावरती माझं आयुष्य, माझं भवितव्य घडवणार आहे. हेन्सफोर आय विम्पर नो मोर, पोस्टपॉन्ड नो मोर, नीड नथिंग. हेन्सफोर म्हणून आय विम्पर नो मोर, विम्पर मीन्स कुरबुर करत बसणे किंवा रडत बसणे, एवढं चांगलं पोषक वातावरण आहे तर मी आता रडत बसणार नाहीये. पोस्टपॉन नो मोर, नीड नथिंग. आपल्याला सवय असते की कुठली गोष्ट करायची ठरवली की आपण पोस्टपॉन करतो, त्या ठिकाणी विटमॅन काय म्हणतात की पोस्टपॉन नो मोर, जी गोष्ट चांगली मी ठरवलेली आहे ही मी उद्यावरती ढकलणार नाही, पोस्टपॉन करणार नाही. नीड नथिंग, मला कशाची आवश्यकता नाहीये, मला ह्या पृथ्वीने, मला हे विश्वाने भरभरून सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यामुळे मला कशाची अपेक्षा नाही. डन विथ इनडोर कंप्लेन्स क्युरिलियस क्रिटिसिझम,
डन विथ इनडोर कंप्लेन्स, हा प्रवासाला निघत असताना मी माझ्या ज्या इनडोर कंप्लेन्स होत्या, ज्या अंतर्गत कंप्लेंट होत्या, ज्या तक्रारी होत्या, ह्या तक्रारी मी आता संपवलेल्या आहेत. क्युरिलियस क्रिटिसिझम, जे काही देवाणघेवाणच्या गोष्टी होत्या, ह्या देवाणघेवाणच्या गोष्टी सुद्धा मी आता पूर्ण करून माझ्या जीवनाच्या प्रवासाला निघालेलो आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल दी ओपन रोड. स्ट्रॉंग अँड कंटेंट, स्ट्रॉंग मीन्स मजबूतीने मी आता निघालेलो आहे, कंटेंट मीन्स समाधानाने मी आता हा प्रवास करणार आहे. आय ट्रॅव्हल दी ओपन रोड, आणि हा प्रवास करत असताना मी जो रस्ता घेतलेला आहे हा रस्ता ओपन रोड आहे. पहिल्या सांगामध्ये आपल्याला विटमॅन यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण जीवनाचा प्रवास करत असतो तर त्यावेळेस आपल्या समोरचं जे काही विश्व आहे, विश्व कशा प्रकारचं आहे, तर हे विश्व कसं आहे तर फ्रीडम आहे, लोकशाहीयुक्त विश्व आहे, आणि आपण स्वतःच्या मनगटावरती आपलं भवितव्य घडवायचं आहे, अशा प्रकारचं आपल्याला इन्स्पायरेशन करण्याचं काम विटमॅन यांनी पहिल्या स्टँडामध्ये केलेलं आहे.